अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन दाखल करण्यात आले आहे। अमरावती लोकसभा निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करवायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघात 59 उमेदवारांनी 73 नामांकन दाखल केलेत। 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, तर 5 एप्रिल रोजी सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली। यात भारतीय जनता पार्टीचे व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक, बहुजन समाज पार्टीचे नागोराव वामनराव हंबर्डे, तर बहुजन समाज पार्टीचेच राजेश ब्रिजलाल चौधरी यांचे नामांकन अर्ज अवैध ठरले। 8 एप्रिल हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे।